आज दिनांक सतरा सात दोन हजार एकवीस रोजी आपण खर्डी शिवार तालुका चोपडा जिल्हा जळगाव या शिवारात आलेलं आहे मी अविनाश पाटील इन प्लस ॲग्रोटेक या कंपनीकडून आलेलं आहे आपले प्रगतिशील शेतकरी आहेत दगडू ओंकार नावी त्यांनी आपले इन प्लस ॲग्रोटेक या कंपनीचे उत्पादन केडी पिकावर वापरले होते आपण त्यांनाच विचारू की काय फरक वाटला नमस्कार नमस्कार बर आपण सुरुवातीपासून आपले एन प्लस ॲग्रोटेक या कंपनीचे उत्पादन वापरताय हो तर आधीची पोझिशनला काय वाटत होतो तुम्हाला आधी पोझिशन म्हणजे फेब्रुवारी ते मार्च महिन्यात हां जळवलेला होता बाग अच्छा असं म्हणाले अस वाढायचे द्या बर असं वाटत होत कारण की दोन महिने पाऊस पाणी नाही होतं ना जड आल्यामुळे हा हा हो। त्याच्यामुळे ते, ते कंडिशन झाले बर।, बर आता ते म्हणजे वर्षापासून बसल्यापासून ते प्रोडक्ट बी वापरले ना तीन चार वेळा ड्रिचिंग केली त्याच्यात अशी पोझिशन झाली बागाची बर आतापर्यंत आपण सॉइल लाईफ वंडर क्रॉप आणि सुपर क्रॉप ऑलराउंडर वापरलेलं आहे तर तुम्हाला या चार उत्पादनाचा हा जो रिझल्ट फायदा मिळाला हो ज्या वेळेस समजा ते ताण पडलेला होता त्याचे काही फोटो वगैरे आहेत का तुमच्याकडे दाखवा बरं साधारण मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये दोन महिने जवळपास पाणी नसल्यामुळे हा कोणत्या महिन्याचा होता हे असं मार्च महिन्यात फेब्रुवारी मार्च आपण बघू शकतो की फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये ह्या परिस्थितीला ही केळीचं पीक होतं जळालेला अवस्थेत होतं आणि <coughs> आता तुम्हाला काय वाटतंय की आज तुमच्या भागामध्ये इतर शेतकऱ्यांचेही केळीचे बाग आहेत जवळच आपल्या आजूबाजूला आहेत तर त्यांचा त्यांच्या पिकाला आणि आपल्या पिकामध्ये काय फरक वाटत तुम्हाला फरक इतका वाटतोय की त्यांनी लय भरपूर खर्च केला आपल्या तीन पटाच्या पुढे बरं बरं आपण एक पटच्या धरला तर आपल्याला फक्त पंधरा ते वीस हजार रुपये खर्च लागला अजून आतापर्यंत आतापर्यंत त्याच्यात आपण इतकं समाधान आहे आपला खर्च पण झालेला नाही पण आपले पोजिशन चांगली दिसते इतरांपेक्षा बर म्हणजे याच्यातून एक लक्षात येतं की कमी खर्चात चांगलं उत्पादन मिळवून देऊ शकता आपले उत्पादन बर आता इतर लोकांसाठी काय सांगाल तुम्ही इतर लोकांसाठी बी सांग अशी मा मै, इच्छा आहे की बा हे प्रोडक्ट वा, वापरा वा। हां हां